आईची साथ आहे हां 35 वर्षापासून त्याच्या सहकार्याचं दस्तऐवज आहे होतं हां हा प्रासासाठी ही आई या केंद्रामध्ये येत राहिली हां आणि ही आई सांगते की तिने या केंद्रातील आशीर्वादाचं तेल पाण्याचा वापर केला हां आणि त्या तेलाच्या द्वारे या आईला देवाचा स्पर्श झाला हां आता गतपर्यंत त्रास पूर्णपणे निघून गेलेला आहे प्रभु बोलो 35 वर्ष झाली कुठे गचकरण निघालेलं आहे सर्व भागाला लघवीच्या भागाला गचकरण निघालं 35 वर्ष झाली एवढी वर्ष झाली मग या त्रासासाठी तुम्ही कुठे गेले होता की नाही औषध वापरलं पण औषधाच्या द्वारे गचकरण गेलं नाही आणि या केंद्रामध्ये तुम्ही प्रार्थनेत येत राहला किती वर्ष झाली तुम्हाला प्रार्थनेत अडीच वर्ष मग या अडीच वर्षामध्ये तुम्ही आशीर्वादित तेलाचा वापर केला आणि तेल लावून गचकरण निघून गेलं आता किती दिवस तुम्ही व्यवस्थित आहात 7 महिने झाले व्यवस्थित आहेत की आई म्हणते 35 वर्ष त्यांच्या लघवीच्या बाजूनी दोन्ही बाजूनी गचकरण झालं होतं आणि 35 वर्षांमध्ये ही आई भक्तांकडे गेली भक्तांकडे गेली तू कुठे गेली दवाखान्यामध्ये गेली उपचार केलं दवा वापरला परंतु या आईला काही फरक पडला नाही आणि त्यानंतर ही आई प्रार्थनेत येण्यासाठी सुरुवात केलं ही आई प्रार्थनेत येऊ लागली आणि अडीच वर्ष प्रार्थनेत या आईला झालेलं आहे अडीच वर्षामध्ये आशीर्वादित तेलाचा वापर केला आणि या आईला प्रभूने अडीच वर्षात बरं केलं आणि आज 7 महिने ही आई ठणठणीत बरं आहे प्रे केलो आता तुम्हाला जराही काही त्रास नाही कोणा तुम्हाला बरं केलं 35 वर्षाच्या गचकरणाच्या त्रासातून कोणा बरं केलं प्रभू येशूने बरं केलं प्रे केलो प्रभू तुम्हाला महान आशीर्वादाने भरो ह्या आईची साक्ष आहे हा 2 वर्षापासून आईच्या पोटामध्ये सतत दुखायचं हा ह्या त्रासाठी ही आई आताच्या शिबिर मध्ये आली हा शिबिर मध्ये या आईने विश्वासाने भाग घेतला हा त्या क्षणाला प्रभू शपथ झाला हा या आई पूर्णपणे बरी आहे प्रेम लो डोले उघडा तुमचं नाव काय सुमन सुमन आणि 2 वर्ष तुमच्या पोटामध्ये दुखायचं मग या त्रासासाठी तुम्ही कुठे गेला होता की नाही डॉक्टर भगत डॉक्टर नाही भगत आहे ते वर्षापासून इकडे डॉक्टर भगत तुम्ही गेलेला या त्रासासाठी परंतु काही तुम्हाला बरं वाटलं नाही आणि नंतर तुम्ही आता जो शिबिर केला त्या शिबिरात तुम्ही भाग घेतला आणि शिबिराच्या द्वारे तुमच्या पोटातली दुखणं निघून गेलं जे 2 वर्षापासून दुखणं चालू होतं त्या शिबिराच्या द्वारे निघून गेलं कोणा तुम्हाला बरं केलं येशूने बरं केलं प्रेम द लॉर्ड प्रभू तुम्हाला महान आशीर्वाद त्यांचे हात पण वाकडे होते आणि त्याला बनलेलं चालता पण येत नव्हतं आणि 8 दिवसापासून त्याला जेवता पण येत नव्हतं आणि ह्याच्यासाठी या बहिणी त्यांच्या घरी विकेट घेतला आणि विकेटच्या द्वारे या बहिणीसाठी प्रार्थना करण्यात आली त्या क्षणाला परमेश्वर शपथ झाला आणि आता जेवते पण त्याचे हात पण हात पाय पण सरळ झालेले आहे आणि चालता फिरता येते इकडे बघा 8 दिवस झाले तुम्ही जेवलेले पण नाही हात पाय पण वाकडे बनले होते लघवीला पण जाता येत नव्हतं उचलून न्यायचे तुम्ही तुमच्या बायकोला 8 दिवस झाले जेवण इथे नेला खोलीचा पण वास यायचा म्हणजे जेवायला तुम्हाला जमत नव्हतं 8 दिवस झाले बरोबर आणि तुम्ही या बायको तुमच्या बायकोची सेवा करायची 8 दिवस झाले आणि त्यानंतर तुम्ही शिबिर सॉरी विजेट घेतला आणि विजेटच्या द्वारे प्रार्थना करून घेतली त्याच क्षणी खाया लागला विजेट कधी घेतला होता बुधवारी आणि विजेट घेतल्यानंतर गुरुवार पासून जेवायला लागला
हात पाय पण आता सरळ झाले, आता तुम्ही चालता स्वतःहून चालता, शक्ती नाही पण चालता का, चालता की नाही? म्हणजे 8 दिवस जशी शिथी होती तशी प्रभूने ठेवली नाही तर व्यवस्थित झालेला आहात, आता फिरत आहात स्वतःहून, लघवीला स्वतः जाता जाता, प्रेम देऊन जाऊ।